सन 2022-23 मधील एका वर्षात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 196.59 कोटी इतक्या महसुलाची प्रत्यक्ष वसुली करून एकूण उद्दिष्टांच्या 100.25% इतक्या महसुलाची वसुली करण्यात आली आहे. यामध्ये वायू वेगपथकानं 683.13 लाख इतकी तडजोड शुल्क वसूल केलं आहे, तर कर वसुली 250 ते 34 लाख इतकी झाली आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या 1438 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणारे 256, अतिवेगानं वाहन चालवणारे 3191, सीटबेल्ट प्रकरणी 843, चुकीच्या लेनमधून बाहेर वाहन चालवणारे 13, धोकादायक पार्किंग व ट्रिपल सीटवर प्रवास करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. अशा एकूण 30,358 प्रकरणांमध्ये आर्थिक वर्ष 2022-23 62,040 इतक्या वाहनांची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापुरात झाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 एकूण 61,808 जणांना अनुज्ञप्राप्ती जारी करण्यात आली आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.